you <music> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मॅथमॅक्स ट्युटोरियल या चॅनलवरती आणि आपण पाहतात अकरावीची सिरीज ओके okay, तर त्याच्यामध्ये आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट काय केलं आहे हा चालू केलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर आपला दुसरा पण झालेला आहे ठीक आहे आणि आजचा जो आपला क्वेश्चन आहे थ्री आहे तो आपण काय करणार हो? सुरुवात करणार आहोत लगेचच ठीक आहे तर क्वेश्चन नंबर थ्री जो आपला काय आहे कन्वर्ट द फॉलोइंग अँगल सीन डिग्री ओके okay. आता हे देताना आपल्याला कशामध्ये दिलेत वो हां रॅडियनमध्ये दिलेत आणि आपल्याला त्याचं काय करायचं कन्वर्ट कशामध्ये आहे तर डिग्रीमध्ये करायचे ठीक आहे तर पाठीमागचा जो क्वेश्चन होता त्याचं कसं होतं आपल्याला की डिग्रीमध्ये दिलं तर आणि त्याचं आपण कन्वर्ट कशामध्ये केलं तर रॅडियनमध्ये केलं तर ते कसं केलं होतं हां त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की एक फॉर्म्युला काय ते इम्पॉर्टंट तो लक्षात ठेवा काय होतं हां पाय रॅडियन इज इक्वल टू काय असतं तर वन एटी डिग्री असतं ठीक आहे आणि त्याच्यापासूनच आपण तयार करताना हा मग आपण डिग्रीचं कन्वर्ट पाठीमागं कसं केलं तर वन डिग्री इज इक्वल टू काय केलं आपण पाय अपॉन काय केलं तर वन एटी काय केलं तर रेडियन केलं तर हां यस आता आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायला सांगितलं हिथं रेडियनचं कशामध्ये सांगितलं हा डिग्रीमध्ये आता ह्या रेडियनचं इकडं डिग्रीमध्ये करायचं म्हणजे इथं काय करू आपण वन घेऊया वन रेडियन इज इक्वल टू हा वन एटी अपॉन हा तिकडं पाय मल्टिपलला गेला झाला डिवाईडला जाईल हा ठीक आहे म्हणजे काय झालं वन रॅड एन इज टू काय झालं वन एटी अपॉन पाय काय झालं डिग्री झालं आलं का लक्षात वन एटी आपण पाय काय झालं डिग्री म्हणजे हा फॉर्मुला आपल्याला काय करायचं आहे इथं यूज करायचं आहे ठीक आहे आणि आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडतं तर काय करायचं हां नक्की लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही काय करायचं फ्रेंडला पण काय करून टाका फॉरवर्ड करून टाका मॅक्झिमम ठीक आहे तर आपण एक्झाम्पल काय करू सॉल्व्ह करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला काय दिलं आहे हो हां सेवन पाय रॅडियन काय दिले डिवाईड काय दिले ट्वेल्व्ह दिले आता हे जर आपल्याला कन्वर्ट कशामध्ये कराय सांगितले त्यांना हां डिग्रीमध्ये करायचं आहे हां बस मग काय करायचं फक्त ह्याला मल्टिपल मी काय म्हणते फक्त मल्टिपल काय करायचं वन एटी आपण पाय पाटे मग काय केलं तर आपण पाय अपॉन वन एटी केलं तर त्याचं फक्त त्याला उलटा करायचा काय म्हणतो मी त्याला फक्त काय करायचं तुम्ही उलटं करा संपला विषय म्हणजेच काय हि तर हां वन एटी आपण काय येणार फक्त पाय येणार आणि ब्रॅकेट करून प्लीट करून काय करायचं इथं हां डिग्री महत्त्वाचं साईन द्यायचं ठीक आहे आता मला यातला पाय पाय काय होणार कॅन्सल होईल ठीक आहे यस ओके आता ह्याला नंबरला डिव्हाइड बघा साय दुणी काय जातोय बारा जातोय हां साहित्यिक अठरा पर परत ह्या दोननं ह्या थर्टीला काय जातो डिवाईड जातो थर्टीला डिवाईड टू न केली तर काय येईल थर्टी डिवाईड टू म्हणजेच काय येईल हां परत काय येईल फिफ्टीन येईल हायस्ट पंधरा येईल हां मग पंधरासाठी किती झालं पाचव्या दृश्य झालं म्हणजे एकशे पाच झालं वन हंड्रेड फाईव्ह ओके वन हंड्रेड फाईव्ह काय झालं डिग्री काय का नाही सोपं तर एकशे पाच डिग्री झालं हां बरं हे कसं आलं एकदा एकदा आपण परत पाहू ठीक आहे तर सेवन पॉईंट डिवाईड ट्वेल्व आपण काय केलं सेवन पाय डिवाईड ट्वेल्व इन्टू काय केलं वन एटी अपॉन पायनं काय केलं हां मल्टिपल केलं पाय पाय काय झालं इथं कॅन्सल झाला यस आणि ह्याला काय केलं आपण सिक्सनं डिवाइड केलं सिक्स इन्टू टू आणि थर्टी आलं हां थर्टीला परत काय जातो टू न डिवाईड जातो फिफ्टीन आलं आणि ह्यांचं फिफ्टीन इंटू सेवन काय झालं वन हंड्रेड फाईव्ह डिग्री झालं समजलं यस ओके आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया म्हणजे तुमच्या आणखीन परत काही लक्षात येईल ठीक आहे आता काय झालं मायनस पाय काय दिले आपल्याला हां रेडियन दिले डिवाईड थ्री दिले ठीक आहे मायनस सेन आले ना हां गोंधळाचे कारण नाही मायनस सेन फक्त आउट साईडला पुटप करायचं बस संपला विषय ओके आणि मग काय येणार फाईव्ह पाय डिवाईड थ्री हां इन्टू काय येईल हां वन एटी आपऊन काय करायचे हां वन एटी आपाउन पायनं काय करायचं मल्टिपल करायचं आणि डिग्री काय द्यायचं साईन द्यायचं संपला विषय ओके मग आता इथे काय होणार पाय पाय गेट काय होईल हां कॅन्सल झाला आता थ्री नाही काय करू डिवाईड करू आपण थ्री थ्री इंटू सिक्स येईल एक ना थ्री इंटू सिक्स एटीन आणि झिरो मग सिक्स्टी इन टू फाईव्ह म्हणजे काही थ्री हंड्रेड हाँ मायनस काय थ्री हंड्रेड काय येणार डिग्रीमध्ये झालं का नाही सोपं बघाबर किती सोपं कन्वर्ट आहे एकदम इजी आहे का नाही काय नथिंग ना यस ओके हेचपर्यंत समजलं तुम्हाला आता हां ठीक आहे आता आपण काय करू नेक्स्ट क्वेश्चन जे आहे ते याच्यामध्ये जा एकदम सोपा पाठ आहे काही आवड नाही यस ओके तर क्वेश्चन नंबर आपण काय करू थ्रीमध्ये काय करू कवर करू थ्री फक्त रॅडी नाही बरोबर येस म्हणजे काय करायला लागेल फाईव्ह हां इंटू कितीनं मल्टिपल करणार तुम्ही वन एटी आपण काय करायचं पायनं काय करायचं मल्टिपल की झालं डिग्रीमध्ये कन्वर्ट यस ओके आता काय करायचं फाईव्ह टू काय करायचे तुम्हाला हां एटीन करायला लागेल कर? हां कारण तर फक्त फाईव्ह काय दिले रेड एन दिले म्हणजे किती व मला सांगा हां वन एटी इन्टू फाईव्ह करा फाईव्ह झिरो अटा किती येणार हां चाळीस चार आले बरोबर मग काही येणार नऊ ओके नऊशे म्हणजे काय आलं नऊशे आपण पाय काय झालं डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं संपला विषय इथपर्यंत ठेवलं तरी चालतंय ठीक आहे आता झालं का नाही सोपं ओके यस तर हे समजले तुम्हाला हां आता आणखीन एक क्वेश्चन घेऊ आपण फोर्थ क्वेश्चन आहे एकदम सोपं आहे काय नाही एलेवन पाय काय दिले रायडियन आपण काय दिले एटीन दिले मग काय करणार हां एलेवन पाय आपण एटीन तसंच असल्या आणि ह्याला फक्त इन टू मल्टिपलच फक्त करायचं आहे वन एटी आपण काय करायचं व पाय करायचं आणि झालं आपलं डिग्रीमध्ये कन्वर्ट संपला विषय ओके मग आता हा पाय पाय गेट कॅन्सल हां एटीन नाही तर केलं तर काय येईल हां टेन येईल ओके मग टेन इन टू एलेवन केलं तर काय येईल वन वन झिरो येईल म्हणजे एकशे दहा डिग्री येईल हां एकशे काय येणार दहा डिग्री झालं आपलं सोल्युशन किती सोपं आहे काय उघडं का नाही अशी ही एक्झाम्पल आपण काय सोडवली चार सोडवली का नाही मग यार बावड्या किती सोपं आहे ऐका बावड्या सोपं आहे का नाही मग यस ठीक आहे हे नोट डाऊन करून घ्या अगोदर ब्रेकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या एकदम सोपं पार्ट आहे फक्त लक्षात ठेवायचं की रेड इन कन्वर्ट आलं की वन एटी आपण पाय यस खतम किस्सा खतमच आपला यस राईट ओके चला घ्या नोट डाऊन करून आणि मग आपण काय करू लास्ट एक्झाम्पल आपलं जे पाचवं आहे ते आपण काय करू सॉल्व करू आणि एकदम सोपं आहे आणि इजी मॅथमॅटिक्स काही नथिंग आवड आपण सिम्पल स्टेपमध्ये प्रत्येक सोल्युशन आपण काय केले तुम्हाला सांगितलेलं आहे का नाही यस ठीक आहे हां चला तर आता आपण काय करू लास्ट जे एक्झाम्पल आपलं आहे ते काय करू सॉल्व करूया ठीक आहे यस हां काय दिले आपल्याला पाचवं एक्झाम्पल हो बघा हां काय दिले हो मायनस वन बाय फोर काय दिले आपल्याला हां रेडियन दिले ठीक आहे तुम्हाला सांगितले पाठीमागच्या प्रमाणे मायनस साईन काय करा आउटसाईडला पटप करून घ्यायचं टेन्शन जास्त घ्यायचं नाही आता ह्याला इन टू काय करायचं तुम्हाला वन एटी अपॉन हायस्ट वन एटी आपण पायनं काय करायचं तुम्हाला हायस्ट काय करायचं मल्टिपल करायचं की जसं डिग्रीमध्ये माझं कन्व्हर्जन ओके मग आता मायनस पाय काय कॅन्सल होते का नाही आता इथं काय करा चारनं आपण डिवाईड करू डायरेक्ट आहे ना चार चौक सोळा करा किती राहिले दोन राहिले चारा पंचे वीस ओके म्हणजे किती आलं पंचेचाळीस आपण काय आलं पाय काय आयला आपलं डिग्री आलं फक्त मायनस आहे ओके समजलं का नाही येस तो लाईक करू यार एक बार फिर ओके येस ठीक आहे समजलं ना हां ठीक आहे आता हे झालं आपला क्वेश्चन नंबर थ्री येस अजून एक आपण क्वेश्चन काय करणार कवर करणार क्वेश्चन नंबर फोर आहे तो फार महत्त्वाचा आहे यस आता आपण पुढचा क्वेश्चन घेणार आहोत क्वेश्चन नंबर फोर आहे आणि महत्वाचं आहे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ठीक आहे एक्सप्रेस द फॉलिंग अँगल्स हां कशामध्ये दिले डिग्री आणि काय रॅडियनमध्ये दिले ठीक आहे इन डिग्री मिनिट अँड सेकंड काय सांगितलं इन सेकंड आता आपल्याला काय देते ना हे डिग्री ऑलरेडी दिली आता ह्या डिग्रीचं आपल्याला फक्त कन्वर्ट कशामध्ये करायला लागेल मिनिट आणि सेकंडमध्ये ऐके ओके म्हणजे ह्या जर डिग्रीमध्ये दि, पूर्ण डिग्री पण काढायची मिनिट पण काढायचं आहे आणि आपल्याला सेकंड पण काढायचं आहे कम्प्लिटली ठीक आहे आणि हे आपल्याला काय दिले तीन एक्झाम्पल दिले ठीक आहे तर तुम्हाला एक पाठी मग आपण एक्झाम्पल क्वेश्चन नंबर टूमध्ये पण हां झालेलं आहे काय घेतलं होतं आपण की वन डिग्री लक्षात घ्या वन डिग्री इज इक्वल टू काय असतं तर सिक्स्टी काय असतं मिनिट असतं हां यस तसंच वन मिनिट इज इक्वल टू किती असतं हो हां सिक्स्टी काय असतं सेकंड ओके तर वन डॅश म्हटलं की लक्षात ठेवायचं दिस इज द मिनिट आणि डबल डॅश दिसलं की काय म्हणायचं सेकंद लक्षात घ्या काय म्हणायचं सेकंद ओके मग वन डिग्री इज इक्वल टू लक्षात ठेवायचं काय तर वन डिग्री इज इक्वल टू सिक्स्टी सेकंद आणि वन मिनिट इज इक्वल टू सिक्स्टी सेकंद लक्षात ठेवा एवढे दोन फॉर्म्युले आपल्याला काय हा इम्पॉर्टंट आहेत ओके तर पाठीमाग आपण घेतले होते की काय घेतलं होतं हां की वन मिनिट इज इक्वल टू काय घेतलं वन अपॉन काय घेतलं होतं आपण सिक्स्टी काय घेतलं होतं डिग्री घेतलं होतं मग तसंच मला सांगा बरं वन सेकंड इक्वल टू काय येणार मग वन अप ऑन काय येणार सिक्स्टी काय येणार यस मिनिट येणार यस सेम तसंच फॉर्म्युला पण तयार केलं होतं ओके ठीक आहे म्हणजे असं पण तुम्ही म्हणू शकता ओके म्हणजे आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्या की डिग्री जर आल्या डिग्रीमध्ये आलं तर आपल्याला त्याचं मिनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल सिक्स्टी आणि त्याच्यानंतर मिनिटमध्ये काय फ्रॅक्शन राहील त्याचं कन्वर्ट आपल्याला कशामध्ये करावं लागेल सेकंदमध्ये करायला लागेल मग आता ते आपण कसं ते बघूया एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल आता हे फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण काय दिले तर एकशे त्र्याऐंशी पॉईंट काय दिले सत्तर डिग्री दिले ओके आता ह्याचाच अर्थ काय लक्षात घ्या एकशे त्र्याऐंशी हे काय आहे कम्प्लीट आहे आहे का नाही म्हणजे हे कंप्लीट काय झाली तुमची डिग्री झाली आउटसाईडला घेतली मग आता राहिलं काय पॉईंट सेवन काय राहिला डिग्री राहिला ठीक आहे यस ओके आता हे काय झालं आपलं हां फॉलिंग अँगल्स काय सांगितले डिग्री आता हे कंप्लीट झालं डिग्री एकशे त्र्याऐंशी संपला विषय त्याचा आता प्लस काय सांगितले पॉईंट सेवन चे डिग्री चे, आता ह्या पॉईंट सेवनचं डिग्रीचं आता हा छोटा अँगल आहे हा पॉईंट सेवन डिग्रीचं आपल्याला नोट कशामध्ये करावं लागेल सिक्स्टी कशामध्ये का मिनिटमध्ये करावं लागेल हां मग ह्याला डिवाईड किती करणार तुम्ही हां यस मला सांगा मग एकशे त्र्याऐंशी डिग्री प्लस काय येणार पॉईंट सेवन ओके आता ह्याला इन्टू काय करावं लागेल आपल्याला मग हां सिक्स्टी करावं लागेल येस ओके तेव्हा काय होणार त्याचं मिनिटमध्ये काय होणार कन्वर्ट होणार लक्षात घ्या मल्टिपल लक्षात घ्या वन डिग्री जे इक्वल टू काय सिक्स्टी मिनिट मग पॉईंट सेवन डिग्री इन्टू काय होणार सिक्स्टी तेव्हा काय होणार ते मिनिटमध्ये कन्वर्ट होईल हा मग किती येते साईस आता बेचाळ म्हणजे किती येईल एकशे त्र्याऐंशी डिग्री आणि काय झालं बेचाळीस मिनिट एक्झॅक्ट येते ठीक आहे बघ सेकंद मग कायचं राहत नाही सेकंदला काय कन्वर्जन राहते का बघा बरं हां पॉईंट सेवन तुम्ही तर असं करा पॉईंट सेवन इन्टू काय करा सिक्स्टी म्हणजे किती झालं साईस आता आपण बेचाळ असं म्हणणार आणि हा पॉईंट वन म्हणजे इथं पॉईंट वन दिला म्हणजे झालं बेचाळीस काय झालं हा मिनिट झालं ओके म्हणजे काय करायला लागते आपल्याला डिग्री जर आलं तर काय करायचं आपल्याला मल्टिपल सिक्स्टी करायचं मल्टिपल किती करायचं सिक्स्टी तेव्हा कन्वर्ट कशामध्ये होणार मिनटामध्ये ओके मग आता ही साईस आता काय झालं बेचाळ हे बेचाळ काय झालं कम्प्लीट झालं त्याच्यामुळे काय झालं हे फक्त इथं मिनिट आलं बस संपला विषय एवढं आता इथं काय सेकंडला फ्रॅक्शन म्हणजे बेचाळ पॉईंट जर असेल मग परत त्याचं कन्वर्ट आपण कशामध्ये करायचं सेकंडमध्ये करायचं ओके यस हे फर्स्ट एक्झाम्पल समजलं Okay, काई का 45, का का ओके काही शंका हां आता सेकंड एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल हां सेकंड एक्झाम्पल काय आहे अजून एक घेऊया दोनशे पंचेचाळीस पॉईंट काय दिले तेत्तीस काय दिले आपल्याला डिग्री दिले ओके मग आता लिहिताना मी कशी लिहू शकतो दोनशे पंचेचाळीस डिग्री हां प्लस काय लिहिणार पॉईंट किती लिहिणार मी हां तेत्तीस काय राहणार डिग्री आता हे काय झालं त्याचं कम्प्लीट करून झालं झालं येस ओके मग आता काय येणार दोनशे पंचेचाळीस डिग्री प्लस आता पॉईंट तेत्तीसचं आपल्याला काय करावं लागेल हां मल्टिपल काय करावं लागेल सिक्स्टी करायला लागेल तेव्हा कशामध्ये होणार ह्याचं कन्वर्ट हां यस कशामध्ये होणार मिनटामध्ये होणार हां मग आता हे कन्वर्जन तुम्ही काय करा सेपरेट करा पॉईंट तेत्तीस बाबा हां इंटू सिक्स्टी म्हणजे काय करणार हां झिरो साहित्रीक अठरा साहित्यिक एक एकोणीस म्हणजे किती आले पॉईंट दोन पॉईंट द्या म्हणजे एकोणीस पॉईंट काय झालं ऐंशी आलं हा ठीक आहे म्हणजेच काय झालं दोनशे पंचेचाळीस डिग्री आणि काय आलं एकोणीस पॉईंट काय आलं ऐंशी मिनिट आलं लक्षात घ्या काय आलं ऐंशी मिनिट आलं हां मग आता मला सांगा दोनशे पंचेचाळीस डिग्री आता कम्प्लीट ह्याचं काय येईल मिनिट काय येईल एकोणीसशील आणि प्लस काय येणार पॉईंट एटी काय येणार आता हेचं कनवड आपल्याला काय करायचं नंतर आता हे झालं मिनिटमध्ये ठीक आहे आता हे कम्प्लीट मिनिट काय करू आपण आउटसाईडला घेऊ म्हणजे एकोणीस मिनिट आउटसाईडला घेतलं नंतर पॉईंट एटीचं आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल पॉईंट एटीचं सेकंडमध्ये करावं लागेल हा यस ओके म्हणजे याचं आता आपलं कॅल्क्युलेशन काय येईल नेक्स्ट बघा हां दोनशे पंचेचाळीस झालं डिग्री कम्प्लीट आता हे एकोणीस काय झालं कम्प्लीट मिनिट झालं लक्षात घ्या काय झालं मिनिट मग आता आता ह्याला काय करावं लागेल मला पॉईंट एटीनं एटीला कितीनं मल्टिपल करावं लागेल परत सिक्स्टीन करावं लागत कारण मिनिटाचं परत मला काय करायचं सेकंद करायचं म्हणजे त्याला परत आणखीन मल्टिपल कितीनं करावं लागेल हां सिक्स्टीन करायला लागेल सिक्स्टीन सिक्स्टीन करावं लागेल तर काय होणार माझं कन्वर्ट सेकंदमध्ये होणार यस बरोबर सेकंदमध्ये होणार ओके मग आता काय येईल हां दोनशे पंचेचाळीस हे काय झालं कंप्लीट डिग्री झालं त्याच्यानंतर एकोणीस काय झालं मिनिट झालं आता हा पॉईंट एट झिरो हां बरोबर इन टू सिक करा काय झालं सई आठ आठेच्या म्हणजे झालं झिरो झिरो परत काय जाणार दोन द्या म्हणजे ते काय फोर्टी एट काय सेकंड ओके येस समजलं काही शंका तर आहे का नाही ना येस काय केलं आपलं आपण काय केलं ह्याचं थोडक्यात फ्रॅक्शन शेबर शेबरे केले काय केलं एकशे त्र्याऐंशी Yes. Yes. का का? प्लस काय केलं पॉईंट सेव्हन डिग्री यस पॉईंट सेव्हनला आपण काय केलं सिक्स्टीने काय केलं यस मल्टिपल केलं हा म्हणजेच काय झालं साईस आता बे काय झालं कंप्लीट मिनिट झालं पण त्यात काय फ्रॅक्शन राहिलं आहे का नाही आहे ठीक आहे आता तसंच सेम काय केलं दोनशे पंचेचाळीस पॉईंट तेत्तीसचं आपण काय केलं दोनशे पंचेचाळीस डिग्री प्लस काय केलं सेपरेट पॉईंट तेत्तीस काढलं मग त्याला कितीनं मल्टिपल केलं आपण सिक्स्टीने केलं तर आता एका नोट कशा झालं डिग्रीचं मिनिटमध्ये झालं म्हणजेच किती आलं एकोणीस पॉईंट काय आला ऐंशी काय झालं हे मिनिट आलं मग आज यातला पूर्ण कंप्लीट मिनिट किती या एकोणीस आहे आणि प्लस पॉईंट एटी पण काय मिनिट आहे पण तेचं का नोट कशामध्ये करायचे परत आपल्याला हां सेकंदमध्ये करायचं म्हणजे परत कशी तिने मल्टिपल करावं लागेल सिक्स्टीनं आता कंप्लीट आलं का फोर्टी एट काय आलं सेकंद कंप्लीट आलं ठीक आहे समजलं का, का नाही ओके नोट डाऊन करून घ्या आणि नंतर आपण काय करू लास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया ओके यस डाऊन करून घ्या क्विकमध्ये यस एकदम सोपर पार्ट काही नाही सगळ्यांना समजल्या काही शंका असतील लगेच पोटअप करायच्यात येस ओके हां घ्या नोट डाऊन करून घ्या पटपट क्लिकमध्ये आता आपण काय करू एक लास्ट एक्झाम्पल जे आपलं थर्ड आहे ते घेऊया ठीक आहे तर थर्ड एक्झाम्पल काय आता हे महत्त्वाचा पॉईंट आहे काय वन अपॉन फाईव्ह काय दिले आपल्याला हां रेडिनमध्ये दिले ठीक आहे मग आता हे जर आपल्याला क कन्वर्ट कशामध्ये करायला लागेल डिग्रीमध्ये करायला लागेल तेव्हाच आपल्याला येणार आहे कारण डिग्री, डिग्री मिनिट आणि सेकंड सांगितले ठीक आहे म्हणजे रेडियन दिले आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला लागेल हां तर पाठीमाग कशन घेतला आपण वन हां वन अपॉन फाईव्ह आपण काय घेतलं होतं आपण वन एटी अपॉन पाय काय घेतलं होतं मल्टिपल घेतलं होतं आणि त्याचं डिग्रीमध्ये काय झालं आपलं कन्वर्ट केलं होतं येस ओके मग आता फाईव्हनं काय करा हा वरती डिवाईड करा काय येईल फाईव्ह पाच तरी पंधरा आहे का नाही आणि पाच सत्तीस म्हणजे किती येते छत्तीस आपण काय इथे पाय काय झालं आपलं डिग्री ठीक आहे ओके पण आता इथं काय आलं आहे पाय आला मग आता इथं काय करायचं पाय इज इक्वल टू तुम्हाला झाले दहावीमध्ये हां काय घ्यायची व्हॅल्यू थ्री पॉईंट काय घ्यायची वन फोर ओके म्हणजे आता जर आपण छत्तीसला जर डिवाईड केलं थ्री पॉईंट वन फोरनं ठीक आहे म्हणजे डिग्रीमध्ये ह्याचं कन्वर्ट आपलं काय येईल कॅल्क्युलेशन बघा करून बघा किती इथे एलेवन पॉईंट एकतीस आहे हां एकतीस म्हणजे एकतीसनं म्हणजे एकनच असणार आहे का ना एक परत एक एलेवन पॉईंट हां हे कॅल्क्युलेशन चेकआउट करा छत्तीस डिवाइड थ्री पॉईंट फोर्टीन तुम्हाला करायचं म्हणजे किती येते साधारण बघा अकरा पॉईंट सेहेचाळ काहीतरी चेकआउट करा सेहेचाळ वगैरे काहीतरी येईल ओके तर कॅल्क्युलेशन थोडंसं तुम्ही पण काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करा ठीक आहे तर आता छत्तीस डिवाइड किती येते बघू आपण छत्तीस डिवाइड थ्री पॉईंट काय घ्या वन फोर घ्या म्हणजे साधारणतः इलेवन पॉईंट बरोबर आहे सेहेचाळीस मी काढलेलं आहे बरोबर आहे किती सेहेचाळ काय येते एकोणपन्नास ओके okay, यस yes. हे झालं आपलं कशामध्ये डिग्रीमध्ये कन्वर्ट ओके okay. आता आपल्याला काय करायचंय ह्याचं हे कन्वर्ट काय कशामध्ये करायचं आपल्याला आता मिनिट आणि सेकंडमध्ये आता ह्याच्यामध्ये डिग्री कम्प्लीट किती येईल व एलेवन डिग्री कम्प्लीट येईल हां प्लस किती येणार आहे किंवा असं करू आपण एलेवन प्लस काय येईल पॉईंट सेचा काय येणार फोर्टी नाईन काय येणार डिग्री ठीक आहे ह्याच्यातली एलेवन काय येणार कम्प्लीट काय येईल डिग्री हां ठीक आहे मग आता राहिली बाकी काय पॉईंट सेहेचाळीस फोर्टी नाईन इन टू किती करायला लागेल तुम्हाला हां सिक्स्टी करायला गं तवामध्ये काय होईल त्याचं मिनिटमध्ये कन्वर्ट होईल ओके म्हणजे आता हे काय झालं माझं हां कंप्लीट झालं एलेवन डिग्री आता मिनिटमध्ये आता काय करायचं पॉईंट सेच्या आणि किती एकोणपन्नास लक्षात घ्या पॉईंट सेच्या पॉइंट सेच्या आणि एकोणपन्नास इंटू काय करा तुम्ही सिक्स्टी करा म्हणजे सिक्स्टनं मल्टिपल करायचे किती येते सत्तावीस पॉईंट एकोणनव्वद येते हाय का नाही ओके म्हणजे सत्तावीस पॉईंट काय झालं एकोणनव्वद काय झालं तुमचं ही मिनिटमध्ये कन्वर्ट झालं ओके म्हणजेच काही मग एलेवन डिग्री आता कम्प्लीट किती येते आपलं सत्तावीस काय येणार हां मिनिटील किंवा मी लिहिताना कसं लिहिणार सत्तावीस प्लस किती लिहिणार पॉईंट एट नाईन काय लिहिणार मिनिट लिहिणार बरोबर यस ओके आणि आता लक्ष द्यायचं आहे आता हे झालं इलेव्हन मिनिट आता हे कम्प्लीट मिनिट किती येईल व हां सत्तावीस मिनिट कम्प्लीट येईल हां ओके आणि नंतर किती राहते पॉईंट एट नाईन राहील आणि परत ह्याला इंटू काय करायला लागेल तुम्हाला सिक्स्टी आणि त्याचं तवा कन्वर्ट कशामध्ये होणार यस सेकंदमध्ये होणार ओके मग आता एटी नाईन इंटू काय करायचं तुम्ही हां एटी पॉईंट एट नाईन लक्षात पॉईंट एट नाईन इंटू काय करायचं तुम्ही सिक्स्टी करायचे म्हणजे किती येते साधारण थ्री पॉईंट पॉईंट फोर येते किती येते थ्री पॉईंट पॉईंट फोर म्हणजे okay? yes. हे लिहिताना आपल्याला कसं लागलं एलेवन हां सत्तावीस मिनिट आणि थ्री पण काय घेऊ आपण सेकंड घेऊ ओके येस म्हणजे हे काय येईल आपलं फायनल आन्सर येईल ओके अर्ध लक्षात परत एकदा मी सांगतो थोडंसं सा रिवाईज करू आपण वन बाय फायवचं काय केलं आपण रेड इनमध्ये दिलं त्याचं कशामध्ये कन्वर्ट केलं आपण डिग्रीमध्ये के केलं कसं केलं तर वन एटी आपण पायनं केलं म्हणजे के काय आलं थर्टी सिक्स बाय पाय आलं ठीक आहे इथं पायची व्हॅल्यू आपण काय घेतली थ्री पॉईंट काय घेतली वन फोर घेतली ठीक आहे तर तुम्ही काय करायचे थर्टी सिक्स

एकोणनव्वद काय आपलं मिनिट आलं ह्याच्यातली कम्प्लीट मिनिट म्हणजे सत्तावीस मिनिट झालं हां परत फ्रॅक्शन किती झालं प्लस पॉईंट एट नाईन यस मग काय केलं पॉईंट एट नाईननं ना आपण काय केलं सिक्स्टीनं काय केलं परत मल्टिपल केलं त्याचं कन्वर्ट नोट कशामध्ये झालं मिनिटाचं सिक्स्टीमध्ये झालं सेकंदमध्ये झालं ठीक आहे मग सत्तावीस झालं थ्री पण काय झालं सेकंद हे आपलं आन्सर आलं फायनल ओके यस समजलं इथपर्यंत एक्झाम्पल आपण क्वेश्चन नंबर थ्री आणि काय केलं क्वेश्चन नंबर फोर काय केला कवर केलेला आहे ठीक आहे आणि आजचा जर हा व्हिडिओ आवडला तर काय करायचं नक्की लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही तर मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत काय करायचं पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा तर थँक्यू यू फॉर वॉचिंग कीप वॉचिंग बाय बाय यस